भक्तो नमस्कार। भक्तो, आज मी आपणास दिवा लावण्याचे किती जास्त प्रमाणात लाभदायक फायदे मिळतात हे सांगणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही दिवा लावला पाहिजे, दिवा कोणत्या दिशेमध्ये लावावा ज्याने की तुम्ही उन्नती व तरक्की प्राप्त करू शकाल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्यांच्या बाधांना समाप्त करू शकाल। सर्वात प्रथम तर तुम्हाला हे ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या घराच्या मंदिरामध्ये रोजच्या रोज तुम्ही दिवा लावला पाहिजे। कधी असे होता कामा नये की तुम्ही दिवा लावलाच नसेल, कारण की घराच्या मंदिरामध्ये दररोज दिवा लावणे खूपच आवश्यक असते। यानेच तुमच्या घरातून सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी घरातून बाहेर निघते। जर तुम्ही घराच्या मंदिरामध्ये कोणताच दिवा लावत नाही, खास करून आपल्या घरात संध्याकाळच्या वेळी, तर तुमच्या घराचे वातावरण फारच जास्त निगेटिव्ह होतच असते। शिवाय तुमच्या घरातील परेशानींच्या समस्याही फारच जास्त वाढू लागतात। तुमच्या घरातील जो मुख्य कर्ता व्यक्ती असतो त्यास खूपच जास्त मेहनत करावी लागते, वारंवार कष्ट पडू लागतात। या कारणामुळे समस्या, त्रासांच्या पीडा, अडचणी आणि डिप्रेशन, टेन्शन, ताणतणावामध्ये घराचा मुख्य कर्ता व्यक्ती पोहोचतो। संध्याकाळची वेळ हिंदू धर्मामध्ये फारच जास्त महत्वपूर्ण मानली जाते आणि जी लोक सायंकाळच्या वेळी तुपाचा दिवा अथवा तेलाचा दिवा कधी आपल्या घरामध्ये लावत नाहीत तर त्यांच्या घरामध्ये नेहमीच समस्या, अडचणींच्या बाधा बनून राहतात। म्हणजेच की एका समस्यातून बाहेर पडतात तर दुसऱ्या समस्यांच्या अडचणीत फसले जातात आणि नेहमीच धनाशी संबंधित समस्यांच्या अडचणी, परेशानींच्या बाधा ह्या येतच राहतात। त्यांची जी मुलं असतात तेही त्यांच्या विरुद्ध होतात, त्यांचे बोलणे जराही मानत नाहीत। अशा प्रकारे त्या घराचे पूर्ण वातावरणच दुःखदायी पूर्ण होऊन जाते। बरीचशी लोक या गोष्टींना मानतातही, परंतु या सर्वांना जाणत असूनही उपाय करू शकत नाहीत आणि विसरून जातात। त्यामुळे त्यांना या गोष्टींमुळे होणाऱ्या नुकसानींच्या बाबतीत माहीत पडत नसते। त्यामुळे भक्तो, रोजच्या रोज तुम्हाला एक तुपाचा दिवा अथवा तेलाचा दिवा लावणे खूपच अत्यावश्यक आहे। जर तुम्ही लावू शकत नाही तर कोणी अन्य व्यक्तीही तुमच्या घराचा दिवा लावू शकते, पण रोजच्या रोज दिवा लावणे फारच आवश्यक असते। याने तुमच्या घराची सर्व निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक शक्तींचा प्रभाव तुमच्या घरातून रोजच्या रोज बाहेर पडत राहतो। फक्त संध्याकाळची वेळ अशी असते ज्यावेळेत नकारात्मक शक्तींची ऊर्जा फारच जास्त प्रमाणात प्रबळ व कार्यान्वित असते आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करून जाते। आणि अशामध्ये जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अथवा घराच्या मंदिरामध्ये दिवा लावत नाही तर घरात प्रवेश करून गेलेली नकारात्मक शक्तींच्या ऊर्जा तुम्हाला खूपच जास्त त्रास देतात। अदृश्य स्वरूपात तुमच्या घरात आपला नकारात्मक प्रभाव पाडू लागतात, तुमची सर्व कामे बिघडवू लागतात। बघतो, ज्यावेळी सूर्य मावळतो त्याचवेळी या नकारात्मक शक्तीया खूपच जास्त प्रबळ होतात आणि निगेटिव्ह एनर्जीच्या रूपात प्रभावित होऊन घरामध्ये प्रवेश करून जातात। त्यामुळे भक्तो, याच वेळी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये दिवा लावला पाहिजे। जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल तर कोणी अन्य व्यक्तीही तुमच्यासाठी असे करू शकतो। आता भक्तो, ज्या घरामध्ये बरीचशी लोक वारंवार आजारी राहत असतात किंवा मग ते आजार कधी बरे होत नसतील, तर हाही एक असा संकेत असतो की तुमच्या घरामध्ये फारच जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा वास अस्तित्वात आहे, ज्या की तुमच्या घरात परेशानींना, आजारांना, कित्येक प्रकारच्या समस्यांच्या अडचणींना खूपच जास्त वाढवत आहेत। या सर्व गोष्टींना संपविण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेव्हा सूर्य मावळतो तर त्यावेळी तुपाचा दिवा किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा अथवा मोहरीच्या तेलाचा दिवाही पूर्व दिशेला तुम्ही प्रज्वलित करू शकता, पण रोजच्या रोज या गोष्टींना करणे खूपच आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला याचे लाभ मिळू लागतात। जर तुमच्या घरामध्ये धनाशी संबंधित कोणती समस्या, नोकरी व व्यवसायाशी जुळलेली समस्या फारच प्रमाणात उद्भवत असेल तर तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला रोजच्या रोज तुपाचा दिवा प्रज्वलित केला पाहिजे। यास एकही दिवस तुम्ही चुकू नका। जर तुम्ही दररोज घराच्या उत्तर दिशेला तुपाचा दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्या धनाशी संबंधित असलेल्या समस्या तत्काळ समाप्त होऊन जातात। ज्या लोकांना नोकरी मिळत नसेल त्यांनाही नोकरी मिळू लागते। जर कोणा व्यक्तीला रोज कोणती ना कोणती परेशानी येत असेल आणि ती व्यक्ती दररोज न चुकता तुपाचा दिवा प्रज्वलित करते तर याने मिळणारे फायदे अजूनही जास्त वाढतात। संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा अथवा तेलाचा दिवा प्रज्वलित करणे खूपच आवश्यक असते। तुम्ही कधीही या गोष्टींना दुर्लक्षित करण्याची चूक करू नका, कारण की यांच्याचमुळे तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांच्या अडचणी वाढू लागतात आणि तुम्हाला त्यांचा सामना करावा लागतो। बघतो, तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की जे पण हा दिवा प्रज्वलित करतात त्यापासून निघणारी जी ऊर्जा असते ती तुमच्या घरामध्ये जेव्हा पसरते तेव्हा तुमच्या घराचे वातावरण एकदम सुखमय होऊ लागते, म्हणजेच की पॉझिटिव्ह होऊ लागते, घरातील सर्व लोक शांतीने राहू लागतात। अशाच प्रकारे जो तेलाचा दिवा असतो हाही जेव्हा जळू लागतो तेव्हा याने तुमच्या आसपास जेवढ्या पण नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सर्व समाप्त होऊन जातात।
कारण की या दिव्यांतून निघणाऱ्या ज्या पण ऊर्जा असतात, ज्योतीचा जो धूर असतो, प्रकाश असतो, तो निगेटिव्ह एनर्जीला घरातून बाहेर काढतो आणि तुमच्या आजूबाजूच्या एनर्जीला पॉझिटिव्ह बनवितो. तसेच रोज सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 या वेळेच्या दरम्यान तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात एक तुपाचा अथवा तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही आवर्जून प्रज्वलित करा. त्यात थोडीशी एक चिमूटभर हळद व 2 लवंग आवर्जून टाका. फक्त अशा प्रकारच्या दिव्यातील हळदीच्या प्रभावाने श्रीहरी विष्णू श्री लक्ष्मी अतिप्रसन्न होतात आणि तुमच्या घरात धन समृद्धी सोबत वास करू लागतात. आणि तेथेच दिव्यातील लवंग तुमच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींना, वाईट नजरदोष बाधांना तुमच्या दरवाजातूनच माघारी पळवून लावते. तर या सर्व खूपच अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. संध्याकाळच्या वेळी कधीही तुम्ही या गोष्टींना टाळण्याची चूक करू नका. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग्य सफलता प्राप्त करू शकता आणि तुमच्या जेवढ्या पण मनोवांचित इच्छा आहेत त्याही पूर्ण होतात. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.